बुलडाण्याच्या लोणार तालुक्यातील भूमराळा येथून नदीच्या पात्रातून अवैध रेती माफियांकडून ट्रॅक्टरच्या सहाय्याने विना परवानगी रेतीची तस्करी करणाऱ्या दोन ट्रॅक्टर चालकांवर तहसीलदार सैफन नदाब यांनी सापळा लावून कडक कारवाई केली आहे. गौण खनिज चोरी प्रकरणी या दोन्ही ट्रॅक्टरवर 2,40,000 इतका दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई नायब तहसीलदार हेमंत पाटील आणि इतर अधिकाऱ्यांनी केली आहे. प्रतिनिधी संदीप मापारी, महाराष्ट्र टाइम्स 1, बुलढाणा. नमस्कार, मी सैफन नदाब, तहसीलदार लोणार. लोणार तालुक्यामध्ये भूमराळा या गावामध्ये महसूल विभागाच्या अवैध गौण खनिज उत्खनन प्रतिबंध पथकाद्वारे काल कार्यवाही करण्यात आली आणि सदर गावामधून रीती चोरी होत असल्याबद्दल मागील काही दिवसापासून तक्रारी येत होत्या. त्या अनुषंगाने मागील 4-5 दिवसापासून आम्ही आमच्या पथकाद्वारे त्या भूमराळा गावामध्ये आम्ही सापळा रचला होता, परंतु काही त्यांची पाळत ठेवणारे लोक रोडवर असल्यामुळे आमचे 4-5 वेळा आमचं प्लॅन त्याच्यामध्ये फेल झाला. परंतु काल सकाळीच आम्ही खुशकेच्या मार्गानं पांदन रस्त्यानं त्या गावामध्ये प्रवेश केला दुचाकीद्वारे आणि मग डायरेक्ट नदीमध्ये धाडसी कारवाई करून आम्ही नदीमधून 2 ट्रॅक्टर पकडले. माझ्या मागे सदर 2 ट्रॅक्टर उभे आहेत. तर महसूल विभागाचे जे नियम आहेत त्या नियमाद्वारे याच्यावर कार्यवाही करण्यात येत आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमांतर्गत सद्यस्थितीमध्ये एका ब्रास रेतीसाठी 22,000 रुपये दंड आहे आणि एका ट्रॅक्टरसाठी वाहनाचा दंड म्हणून 1,00,000 रुपये दंड आहे. असं 2 वाहनाचा टोटल 2,44,000 रुपये दंड या कार्यवाहीतून आम्ही वसूल करणार आहोत. या माझ्या कार्यवाहीमध्ये माझे सहकारी हेमंत पाटील नायब तहसीलदार व इतर तलाठी आणि मंडळाधिकारी यांच्या पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली. यासोबतच BB पोलीसचे ठाणेदार यांच्या सहकार्यानंसुद्धा सदर वाहने या तहसीलमध्ये लावण्यासाठी BB पोलीस स्टेशनचे सुद्धा सहकार्य लाभले.